तर महिला सबलीकरणातील सगळ्यात महत्त्वाची पायरी ही की मुली शिकल्या पाहिजेत. जोपर्यंत मुलगी शिक्षित होऊन सज्ञान होत नाही तोपर्यंत ती स्वतःमध्ये बदल घडू शकत नाही आणि सामाजिक परिवर्तन सुद्धा होऊ शकत नाही, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलंय. बारामतीमधल्या माळेगाव बुद्रुक येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या गर्ल्स हॉस्टेलच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची देखील उपस्थिती होती. आणि मला बघा विभागाने आज आम्ही जास्त विक्री शिकले जातो तर अनेक वेळेला विभागाच्या ज्या पायरी असतात त्या मुली असतात आणि या मुली उत्तम रीतीने या विभाग चालवतात. हवाई दलाच्या प्रमुखांनी एकदा मला सांगितलं एक मोठा प्रश्न होता आमच्याकडे.